आणि महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेकडनं त्यांचं मूळ नाव आणि मूळ पक्षचिन्ह हातातनं निसटलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. काल ते नागपुरात पोहोचलेले असून आज दुपारी ते पुण्यात येतील. आज सकाळी 10:30 दीक्षाभूमीवरती जाऊन ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर संघाच्या रेशीम बागेत सुद्धा ते भेट देतील. दुपारी 2:30 ते पुण्यात पोहोचतात. चिंचवड आणि कसबा या दोनही पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या पुणे दौऱ्याला महत्व आहे. तर उद्या ते कोल्हापूरचा दौरा करतील. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे. तुषार, कालपासूनच अमित शहा नागपूरमध्ये आहेत. आज त्यांचे नागपुरातले कार्यक्रम कसे दिसतात? ज्ञानंदा, आज अमित शहांच्या नागपूर दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. सुरुवातीला ते नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी इथे जाणार आहे. दीक्षाभूमीला दर्शन घेतल्यानंतर साधारण त्यांचा जो दीक्षाभूमीचा दौरा आहे हा 10:30 सुरुवात होत आहे आणि 10:30 त्यांनी दीक्षाभूमीला दर्शन घेतल्यानंतर मग 11:15 सुमारामध्ये ते रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती परिसर आहे तिथे जाणार आहे. तिथे हेडगेवारच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर मग एका वृत्तपत्राचा कार्यक्रम भट सभागृहामध्ये आहे तिथे जाणार आहे. पण त्याआधीचे जे दोन महत्वाचे कारण आहे, एक तर दीक्षाभूमीचा कार्यक्रम आणि त्यानंतर रेशीमबागच्या हेडगेवार समाधीस्थळाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. कारण की अमित शहा भाजपचे नेते असताना ते रेशीमबागच्या स्मृतीस्थळावर जाणं हे अपेक्षित होतं, मात्र त्या दौऱ्यामध्ये ते दीक्षाभूमीला देखील जात आहे. त्यामुळे कुठेतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये की सर्वसमावेशक हा एक दौरा आहे आणि कुठेतरी 2024 पार्श्वभूमीवर. बरोबर आहे, आजच्या नागपूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम आहेत. दीक्षाभूमीला ते जातील, तिथे अभिवादन करतील आणि संघाच्या मुख्यालयाला सुद्धा अमित शहा भेट देणार आहेत. तुषार, माहिती जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.